लक्ष्मण आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये पहिले षटक हाताळले करता. करण वाघ किच जगाव तर वाघासारखे आणि लढाव तर शिवबासारखे. किच कबीक लढत पाहतोय. या वेळेचा पहिला चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये खाली 17 मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क होतोय. सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. तर स्वप्नील अदोरे आणि लक्ष्मण ठाकरे ही जोडी आपण पाहतोय. पहिले चेंडूर आपले इरादे स्पष्ट केलेत. या वेळेचा पंचांकडे आपला पंचांचा बोट आकाशाकडे. हॅलो पहिला गडी बाद. हॅलो धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज रोहित दोरे मैदानावर जातोय. पहिला गडी बाद झालाय. हॅलो हॅलो. तर चार धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिला षटक या ठिकाणी मार्गस्थ आपण पाहतोय. करण वाघ याच चांगली गोलंदाजी. कमबॅक केला गेला. पहिल्या चेंडूवर चौकार पेश केला गेलेला. फुलटा चेंडू यावेळेस फिरकावून दिलाय. मात्र त्या ठिकाणी शतरक्षक चेंडू खाली येतोय. कुठेली चुकी करत नाही. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तू चल मैं आया. आता मात्र अशी स्थिती आपण पाहतोय. चांगले शत्रक्षण त्या ठिकाणी शत्रक्षकाकडून पाहायला भेटते. नवीन फलंदाज गणेश ठिकाणी मैदानामध्ये ते नॉन स्ट्राइक एंडला थांबावं लागेल. तर लक्ष्मण यावेळेस ते ड्राईव्ह केलं गेलं. या ठिकाणी नक्कीच सिंगल घेण्याची संधी आहे आणि तेच केलं गेलंय. पाच धावा कोणती पुढे आपण पाहतो. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. पाच चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि धाव चार चेंडूंचा पाच धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. आता मात्र गणेश स्ट्राईक एंडवर येतो. इथं करण वाघ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला. मात्र त्यानंतर सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्षरण या ठिकाणी पेश केलं गेलंय गणेश वाघ यांनी करण वाघ यांनी. तर एकंदरीत धावा धावपलकावर पाहतोय. धावा धावपलकावर पाहतोय लागल्या जात आहेत. पाच धावा पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेस पंचांकडे लेग बिफोरचं अपील केलं गेलेलं. मात्र या ठिकाणी पंच या ठिकाणी निश्चितच अचूक निर्णय येतोय. कारण चेंडू एस्टॅन्ड वर अदलला असावा. त्याच्यामुळे या ठिकाणी फिंगर इज गॉन असंच म्हणावं लागेल. एक षटका समाप्तीनंतर दोन बाद तीन बाद पाच अशी स्थिती आपण पाहतोय. यस डीजे
शिंदे, तर नवीन गोलंदाज जगन्नाथ जगन, तर जगन वाघ येतोय. वाघ आहे ना, वाघ कंपनी आपण पाहतो, टायगर म्हणूनच टायगर नाव दिलाय की काय. षटकातील पहिला चेंडू सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला लक्ष्मण ठाकरे याच्या कडून, मात्र चेंडू सरळ फरार होतोय इष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर, धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय धापलकावर फक्त पाच धावा लागल्या गेल्या आहेत. कुठेतरी चुकी केली जाते फलंदाजाकडून वारंवार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय लक्ष्मण. आता मात्र या ठिकाणी भिरकावून दिला गेलाय चेंडूला, पंच केलं गेलं आणि चेंडू जातोय सहा धावांसाठी. कमांडीचे तर षटकाराच्या सय्यने आता मात्र धापलकावर एकंदरीत दुहेरी अंकामध्ये 11 लॉस ऑफ 3 विकेट्स. हरुष 11 पॉइंट. या वेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी चुकी करतोय स्वतः गोलंदाज. जीवनदान दिलं जाते लक्ष्मण ठाकरे याला. तर एकंदरीत 12 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण वाटचाल करतोय. सूर्य डोक्याच्या वरून आपण डोंगराच्या दिशेने जो कामन दुर्गा डोंगर आपण पाहतो, त्या कधी विसावायला जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय त्याच्याकडून. वेल मित्रांनो कुणासाठी थांबत नाहीये, वेलेला महत्व द्या कधीही आयुष्यामध्ये. आता मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा होतोय पंच. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये रवींद्र मडवी साहेब, आपल्या भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. त्यानंतर लेख पंच आपण पाहतोय सुभाष दोडका, एक आयोजक आहेत, त्यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. सुरेखा पंचगिरी झाले आतापर्यंत आपण पाहिलं 3 दिवसांमध्ये. आता मात्र एक चांगला चेंडू हतरला जातोय धनंजय काटेला. मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र प्रयत्न फसला जात असफल होतोय. पुढचा चेंडू येईल सज्ज होतोय पुन्हा एकदा धनंजय काटेला. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी दिशा भरकटली गेली. पुन्हा एकदा एक अतिरिक्त एक्स्ट्रा स्वरूपाने धाव घेतली. एकेरी धावीने धापलकावर 14 धावा लागल्या जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. की हळूहळू का होईना, मात्र पुढे जातोय संघ. आरुष 11 या वेळेस पुन्हा एकदा एक हमारी तो एक तुम्हारी असं समीकरण ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. जगन वाघ याच्याकडून पाहायला भेटते. एकंदरीत 14 धावा लागल्या गेल्या. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती पथावर. पाच चेंडूंचा खेळ होतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताला जातोय जगन याच्याकडून. पुन्हा एकदा एका सुरेखा चेंडू हाताला जातोय. 2 षटके समाप्तीनंतर एकंदरीत 7 सरासरीने 14 धावा. चला घाई करा जरा प्लीज. दोन्ही संघांना मी विनंती करतो की जरा स्पीड अप करा, कारण आपल्याला आणखीन यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. हे षटक जेव्हा कंप्लीट होईल
त्यावेळेस लगेच चिट्ट्यांचा कॉल केला जाईल. जे विजय संघ झालेले आहेत त्यांना मी विनंती करतोय की आरबी नगर कुहे, त्याचनंतर गावदेव इलेव्हन कुहे संघ या ठिकाणी लगेच आपण हजर व्हायचं आहे आपला कर्णधार. आणि विजय संघ एक चिठ्ठीमध्ये केला गेलाय, यावेळेस पंच केला गेलाय, क्या बात है, जबरदस्त हिट पाहायला भेटते आपल्याला. लक्ष्मण ठाकरे धन्यवाद डीजे. तर कोणत्या प्रेक्षकाला या ठिकाणी इजा झाली असेल तर त्या ठिकाणी जरा प्रेक्षकांनी पाहणी करायची आहे. ओके, कारण प्रेक्षक खूप महत्वाचे असतात, प्रेक्षकांना देखील महत्व दिलं पाहिजे. कारण कुठलंही आपण आयोजन करायचं असलं तर त्या ठिकाणी प्रेक्षक नसतील तर काही महत्व येणार नाही. यावेळेस एक चांगला चेंडू हाताला जातोय, कमबॅक केलं जातंय विनायक गुरोडायच्या कडून. तर एकंदरीत धावा आपण पाहतो, 20 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात, तिसरा षटक मार्गस्थ आहे, 30+ धावा झाल्या तर निश्चितच सामना रंगतदार होईल याच्यामध्ये काही शंका नाही. पुढील चेंडू आपल्यास हलक्या हाताने खेळून काढले गेले, एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ठिकाणी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, दुहेरी धावसंख्येने एकंदरीत 22 धावा लागल्या जातात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष या अंतिम षटकामध्ये. पुढील चिठ्ठ्यांचा कॉल केला जाणार आहे, त्यामध्ये एक संघाला बेनिफिट मिळेल एक सामन्याचं, तो बेनिफिट कोणत्या संघाच्या बाजूने लागेल पाहावं लागेल. यस, चौथा चेंडू हाताला जातो, पुन्हा एकदा लक्ष्मण यावेळेस आणखीन सुंदर चेंडूची सांगता होते. विनोद पारधी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये यायचे. विनोद पारधी साहेब यांचं शुभ आगमन झालंय, ठिकाणी आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते, एकंदरीत आपण पाहतोय धावफलकावर 23 धावा लागल्या जात आहेत. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ होतोय, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर एक सिंगल येते. शेवटचा चेंडू या ठिकाणी फेस करेल धनंजय काटेला. आवेलेचा पुलटा चेंडू होता, कार्पेट पद्धतीने खेळून काढला गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा तत्पूर्वी या ठिकाणी पूर्ण केल्या जाते. तर दुहेरी धावसंख्येने एकंदरीत 25 धावा ऑन द बोर्ड आपण पाहते. 26 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करावं लागेल टायगर स्पोर्ट कुये संघाला. तर चला या चिठ्ठ्यांचा कॉल केला जातोय, पुन्हा तुम्हाला कॉल केला जाणार नाही. गावदेव इलेव्हन कुये संघ आणि आरबी नगर कुहे दोन्ही संघ या ठिकाणी प्लीज आमच्या समालोचन कक्षासमोर यायचे. आणि राहुल अहेडा यांनी देखील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेऊन जायचं आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मेडल राहुल अहेडा. चिठ्ठ्यांचा देखील कॉल या ठिकाणी, या दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेच. मात्र या ठिकाणी कुहे संघ करा जरा, प्लीज स्पीड अप करा जरा.
चिट्ठ्यांचा कॉल केला जातोय तर हॅलो 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 तर गावदेव इलेव्हन कुवेत संघ या ठिकाणी अंतिम सामना खेळलेला कीच लक फॅक्टर त्यांच्या बाजूने लागले गेले विजयी संघ आणि आरबी नगर कुहे राहुल आयडा यांनी या ठिकाणी येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा मेडल या ठिकाणी घेऊन जायचं आहे. राहुल आयडा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहुल चला जरा घाई करा पंच स्पीड अप करा जरा प्लीज पटापट फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय वैभव आणि नितीन. निश्चितच नितीन याने जबरदस्त फलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली गेलेली तोच नितीन या ठिकाणी येतोय. तर स्ट्राइक एंडवर गोलंदाज स्वप्नील दोरे राजेश काटेला तर या ठिकाणी एकंदरीत 20 धावांचं आव्हान. वैभव पहिला चेंडू फेस करेल या ठिकाणी पहिला चेंडू सुरेखरित्या बघा टप्पा पडल्यानंतर थोडस आतमध्ये वळतोय आणि बाकीचं काम करतो इष्टी रक्षक. तर पहिला चेंडू या ठिकाणी सुरेखरित्या हातला जातोय स्वप्नील दोरे याच्या माध्यमातून. चांगली सुरुवात आपल्या संघाला करू दिली गेले पहिल्या षटकामध्ये स्वप्नील यांनी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा कानमंत्र दिला गेला नितीन याच्याकडून की कशा प्रकारे चेंडू आतमध्ये आला आणि निश्चितच दुसरा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. ओ हो यावेळेस पुन्हा एकदा एक स्ट्रेट ड्राईव्ह होता त्या ठिकाणी शत्ररक्षक होता या ठिकाणी थोडीशी दुखापत होते. हा जर झेल घेतला असता तर निश्चितच एक सुरेख झेल या ठिकाणी झाला असता. कालच्या दिवसामध्ये गणेशपुरीचा गोवर्धन याने एका जबरदस्त एष्ट्यांच्या मागे झेल घेतला गेलेला कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणावं लागेल त्या झेलला आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी संघ देखील अंतिम चार मध्ये दाखल झाला गेला गणेशपुरीचा संघ. तर आज आपण पाहतोय तिसरा दिवस या स्पर्धेचा षटकातील तिसरा चेंडू. आतापर्यंत दोन चेंडू या ठिकाणी टाकले गेलेत आणि धावा धावफलकार कुठल्याही प्रकारची लागली गेलेली नाही. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली जाते स्वप्नील याच्याकडून. यावेळेस शॉर्ट ऑफ पुल केला गेला मिड विकेट 17 त्या ठिकाणी शत्ररक्षक मात्र दोन धावा रोखू शकत नाही आणि खराब शत्ररक्षण सीमा रेषा पार चौकार. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय वैभव यावेळेस बॅटची कडा लागते त्या ठिकाणी शत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही एकेरी धावीने. आता मात्र पाच धावा लागल्या जात आहेत. मगेशी आपण पाहिली चुकी शत्ररक्षकांनी केली गेली त्या ठिकाणी त्याचंच प्रत्यक्रण आपण पाहतोय सीमारेषा पार चेंडू झालेला आणि आता एक सिंगल येते. एकंदरीत पाच धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 13 चेंडू आणि विजयाकरता 14 चेंडू आणि विजयाकरता धावीची गरज असेल 21 रिमेनिंग 14 बॉल. यावेळेस हवाई सफर केला जातोय. ओहो मात्र क्लास दाखवला जातोय असंच म्हणावं लागेल. धन्यवाद डीजे. दोन धावा काय जबरदस्त या ठिकाणी. मी तर म्हणेन दोन धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. दोन धावा सेव्ह केल्या गेल्यात असंच म्हणावं लागेल.
काही क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतंय. निश्चितच संध्याकाळी स्टेटसला देखील आपण त्याच्या पाहणार आहोत ही व्हिडिओ क्लिप. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज. या वेळेस पुन्हा एकदा चेंडू खाली. आता मात्र या ठिकाणी चुकी केली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एक सिंगल नी धाव संख्या आता मात्र लागली जाते धाव फलकावर. आठ धावा लागल्या जात आहेत. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट होते. निश्चितच हा झेल घेतला असता तर एक मोठा हादरा बसला असता या ठिकाणी. गोलंदाजाने आपलं काम केलं गेलेलं, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. आठ धावा धप्पलकाव लागल्या गेल्या. आता पहिले षटक सुरेख हाताळलं गेलंय. चला घाई करा प्लीज कुये संघ. अरुष इलेवन कुये संघ तुम्हाला ताकीद दिली जाते की तुम्ही 10 मिनिटांमध्ये 2 षटक पूर्ण केलीच पाहिजेत, कारण या ठिकाणी वेळ आपल्याकडे कमी आहे. लक्षात असू द्या, जरा घाई करा. धनंजय नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलेलं. त्यानंतर एक झेल देखील ड्रॉप केला गेलेला धनंजय याच्याकडून. तोच गोलंदाजीवर येतोय धनंजय काटेला. तर स्ट्राईक एंडवर येतोय नितीन. षटकातील पहिला चेंडू येतोय धनंजय काटेलाच्या षटकातील. नितीन याच्यासाठी यावेळेस स्क्वेअर लेकर रिझन मध्ये चेंडूला खेळून काढले गेले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने एकंदरीत 10चा आकडा गाठला जातोय. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय टायगर स्पोर्ट कुये संघ. अजूनही 16 धावीची गरज विजयाकरता येणारे. 11 चेंडू आणि 16 धावीची गरज. ठिकाणी नितीन मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली गेलेली. तोच नितीन अजूनही मैदानामध्ये आहे. मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा येतो पंथांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव एक्स्ट्रा स्वरूपाने धाव येते. आणखीन एक धावा आता मात्र लागल्या जात आहेत. 11 15 धावीची गरज येणारे. 11 चेंडू आणि 15 धावीची विजयाकरता गरज. यावेळेस चेंडूला पंच केला गेलाय मिड विकेट 17 मध्ये. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतो या ठिकाणी. या लक्ष्मण याच्याकडून 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या जातात. दुहेरी धाव संख्येने आता मात्र धावा धापलकावर लागल्या जात आहेत. 13 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू येतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला नितीन याच्याकडून, मात्र फसला जातोय प्रयत्न. या ठिकाणी आणखीन एक चांगला चेंडू हाताळला जातोय गोलंदाज धनंजय काटेला याच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल नितीन बाग. यावेळेस आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. चुकीला माफी नाही. तर षटकातील पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू या ठिकाणी नितीन याच्यासाठी. यावेळेस आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. ठिकाणी आता मात्र फलंदाज बाद होईल, कारण कुठलाही कॉल न करताना या ठिकाणी फलंदाज पुढे निघतोय. त्याच्या मुली या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित केलं जात आहे. नितीन वाघ याची केली संपुष्टात येते. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष. तर 7 चेंडू आणि 13 धावीची विजयाकरता गरज असेल. अजूनही सामन्यामध्ये आपण पाहतोय टायगर स्पोर्ट कुये संघ. तर षटकातील शेवटचा चेंडू
या फिलिस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होते. आणखीन एक चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला जातोय. आता मात्र सहा चेंडू आणि विजयाकरिता 13 धावीची गरज. एक रफ अँड टफ सामना आपण पाहतोय. अजूनही काही घडू शकते या सामन्याचा निकाल अजूनही काही लागू शकतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अंतिम सामना आपण पाहतोय तिसऱ्या फेरीतील. पुढील सामना आपण पाहणार विजेता संघ आणि आरबी नगर कुहे संघ. तर नवीन गोलंदाज चिंतामन ठाकरे गोलंदाजी मार्कवर येतोय. सहा चेंडू विजयाकरिता 13 धावीची गरज. तर स्ट्राइक एंडला असेल वैभव ठाकरे. तर वैभव ठोंबरे आपण पाहतोय या ठिकाणी स्ट्राइक एंडवर. सहा चेंडू विजयाकरिता 13 धावीची गरज. पहिला चेंडू आताला जातोय चिंतामण याचा. यावेळेस फुलटो चेंडू होता निश्चितच. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. 13 धावेची गरज आता मात्र. पाच चेंडू आणि विजयाकरिता 13 धावेची गरज. वैभव ठोंबरे या ठिकाणी मोठी फलंदाजी करावी लागेल. याच दुसरा चेंडू आताला जातोय. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी. एसटी रक्षक चेंडूवर झेपावतो. मात्र या ठिकाणी एकच धाव घेण्याची संधी होती आणि ती पूर्ण देखील केली गेली. चांगले शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावर 14 धावा लागल्या जात आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. म्हणजे एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतोय टायगर स्पोर्ट कुवेतचा संघ. या ठिकाणी आता मात्र वाईटचा इशारा होत्या पंचांकडून. एक एक्स्ट्रा धाव येते. हीच आता मात्र धावा लागल्या जात आहेत. 15-11 धावीची गरज आता मात्र या ठिकाणी येणारे. 4 चेंडू आणि 11 धावा. अजूनही सामना मित्रांनो संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असंच म्हणावं लागेल. यावेळी स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसऱ्या धावीचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. यस, 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावीची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे आता मात्र तुम्हाला 3 सरासरी राखावीच लागेल. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय या ठिकाणी. यावेळेस ते ड्राईव्ह केला गेला. एक धाव कम्प्लीट केली जाते. हो किच पहिल्या इनिंगच्या शेवटच्या सामन्याची आठवण या ठिकाणी आपण पाहतोय. जय बजरंग दल आणि टायगर स्पोर्ट कुहेमध्ये जो सामना झालेला 2 चेंडू 5 धावा तोच सामना या ठिकाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 2 चेंडू आणि 5 धावा. खराब शतरक्षणाचा फटका पाहतोय या ठिकाणी अरुष इलेवन कुहे संघाला. 2 चेंडू 5 धावा. यावेळेस शरीरावर अदलतोय चेंडू या ठिकाणी. किच एक चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी 5 धावीची गरज विजयाकरिता. एक चेंडू आणि 5 धावा या ठिकाणी. आता मात्र गोल्डन षटकार मारावाच लागेल कारण एक चेंडू आणि 5 धावा. एक चेंडू आणि 5 धावा. ठिकाणी दागदुखी उडलेली आरुष इलेवन संघाची. मात्र त्यानंतर एक सुरेख चेंडू हाताळला जातोय. या